एकच मिनिट हां, सर आज एक स्वस्त धान्य दुकानदाराचा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जालना जिल्ह्यात हे दुसरे स्वस्त धान्य दुकानदार वारलेले आहेत. त्याच्या आधी जालना शहरातले सोपानराव सोनुने एक दुकानदार वारले आणि आज एखंडे नागेवाडीचे दुकानदार हे वारलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये दोन, धुळ्याला दोन आणि मुंबईला तीन दुकानदार, त्याचप्रमाणे गंगाखेड परभणीचे दोन दुकानदार, राशन दुकानदार ह्या कोरोनाच्या महामारीच्या प्रादुर्भावाने वारलेले आहेत. तरीही पुन्हा शासनाने या महिन्यात दुकानदाराचा थंब चालण्याच्याऐवजी प्रत्येक ग्राहकाचा थंब घेतला पाहिजे अशी त्यांनी यावेळेस पुन्हा ऑर्डर काढलेली आहे. आणि जेव्हा की महाराष्ट्रामध्ये प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे, जास्तीत जास्त लोक याच्या कोरोनामध्ये मृत्यू होत आहे आणि मृत्यूचा दर महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे, त्यातल्या त्या जालना जिल्ह्यात जास्त वाढलेला आहे. काल 24 तासात 8 लोक गेलेत जालन्यामध्ये, 8 लोक वारलेले आहेत. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आम्ही संघटनेच्या राज्य संघटनेमार्फत आणि जिल्हा संघटनेमार्फत यापूर्वीही शासनाला निवेदन दिलं की रेशन दुकानदारांना किमान 50 लाखाचा विमा कव्हर देण्यात यावं, पण असला कुठलाही कवच त्यांच्यातर्फे देण्यात आलेला नाही आहे. आणि दुकानदार आजही त्याच हलाकीच्या परिस्थितीमध्ये या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये काम करत आहे. लोकांना जे धान्य वाटप करायचं तेही अत्यंत आवश्यक आहे, पण हे करत असताना दुकानदारांना स्वतःची काळजी फार घ्यावी लागते. आणि जास्तीत जास्त दुकानदार याच्या प्रादुर्भावामध्ये येत आहेत आणि दुकानदारांना याच्यापासून फार मोठा धोका आहे. म्हणून शासनाला आम्ही पुनश्च विनंती करतो की डीलर नॉमिनी चालू करण्यात यावी आणि रेशन दुकानदारांना 50 लाखाचा विमा कवच देण्यात यावं. काय नाव सर आपलं? मी विजय कुमार पंडित, जालना जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा सचिव आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचा सचिव. माझ्यासोबत